हाय फ्रेंड्स मी उठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण निवडणूक आचारसंहितेचा मेगा भरतीवर काय परिणाम होईल तसंच जिल्हा परिषद तलाठी युवन विभाग आरोग्य विभाग आणि इतर जे विभाग आहेत त्यांच्या जाहिराती येतील का आता हा व्हिडिओ बनवत आहे माहीत आहे का त्याचं कारण असं आहे की सकाळपासून मला इतके फोन येत आहेत आणि व्हॉट्सअपलासुद्धा मेसेज येत आहेत की सर पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता लागली त्यामुळे आता परीक्षा होतील का कोणीतरी एक तहसीलदार तर आहेत त्यांनी व्हिडिओ बनवला की आता एक महिना कोणत्याही जाहिराती येणार नाहीत परंतु मित्रांनो मी तुम्हाला वस्तुस्थिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि त्यांनी तो व्हिडिओ बनवला म्हणून मला विद्यार्थी खूप क्वाळ करत आहेत त्यांचं नावही सांगत आहे की यांनी असं असं सांगितलं पण नेमकं काय आहे ते खरंच सत्य आहे का असत्य आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा सर्वांनी शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर जर तुम्हाला आरोग्यशेवट आरोग्य सेविका यासाठी तांत्रिक चाळीस प्रश्नांची तयारी करायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी हे ॲप डाउनलोड करा आणि ॲपमध्ये स्टोअरमध्ये जाऊन आरोग्यशास्त्र रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स शिकत घ्या फक्त सहाशे रुपये फी आहे याची तुम्हाला सहाशे पंधरा रुपयाला पडेल तो आणि याच्यामध्ये आरोग्यशास्त्राची परिपूर्ण तयारी होईल पी डी एफसुद्धा मिळतील आणि सर्व टॉपिकचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला मिळतील तसंच तलाठी भरतीचा सुद्धा रेकॉर्डेड व्हिडिओ कोल्स उपलब्ध आहे विठ्ठल जोशी ॲपमध्ये तर आता या भरतीवर आचारसंहितेचा काय परिणाम होईल याचं मत माझं जे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या आधी एक छोटासा फक्त एक गोष्ट सांगायची की एक दीड ना एम पी एस सीचे सदस्य आहेत महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनचे आणि त्यांनी असं सांगितलं होतं की तलाठी ड्रामशोट ह्या परीक्षासुद्धा एम पी एस सी मार्फत घेण्यात येतील त्याच्यावर मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की त्यांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे जरी ते एम पी एस सीचे सदस्य असले तरी त्यांची माहिती चुकीची आहे आणि तलाठी ड्रामशोट ह्या परीक्षा सरळ सेवेमधूनच होणार आहेत फक्त लिपितपदच एम पी एस मार्फत भरलं जाणार आहेत त्याचीच परीक्षा होणार आहे आणि आता तेच सत्य झालेलं आहे मी जे सांगितलं तेव्हा बऱ्याच जणांनी कमेंट केल्या की सर एम पी एस सीच्या सदस्यापेक्षा तुमचं नॉलेज जास्त आहे का तर मित्रांनो ज्यांनी तशा कमेंट केल्या होत्या ना त्यांनी वस्तुस्थिती पहा की लिपीच्या पदाचीच परीक्षा फक्त पर एम पी एस सी मार्फत घेतल्या जात आहे तलाठी आणि ग्रामशेवटची परीक्षा सरळ सेवेमधून भरली जात आहे एम पी एस भरल्या जात नाही म्हणजे जरी ते एम पी एस सीचे सदस्य होते तरी त्यांची माहिती चुकीची होती मी जी व्हिडिओमध्ये माहिती दिली ती बरोबर होती याचं ट्रा हे का मी सांगत आहे माहिती आहे का की तहसीलदार आहेत त्यांच्याविषयी मला आदर आहे पण जरी पदावर व्यक्ती असल्यानं तरी कधी कधी मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतं त्यामुळं हा मी व्हिडिओ बनवत आहे तर पहिला मुद्दा क्लिअर करतो की या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या तारखा ऑलरेडी जाहीर झालेल्या आहेत वन विभागाचा टाईम ऑलरेडी जाहीर झालेला आहे आणि तलाट्याचासुद्धा संभाव्य टाईमटेबल जाहीर झालेला आहे तर ज्या ज्या पदांच्या ज्या परीक्षा आहेत किंवा जे जे पद आहेत ज्यांचा टाइम टेबल ऑलरेडी जाहीर झालेला जा आहे त्याचा जी आर सुद्धा लिहिलेला आहे ना त्या परीक्षांवर या निवडणूक आचारसंहितेचा काही परिणाम होणार नाही हां इतर काही कारणं असतील जसं बिंदू नामावलीलाच मान्यता मिळाली नसेल माझ्या सोड्या तर जाहिराती पुढे जाऊ शकतात कोणकोणत्या ज्या ज्या पदांच्या म्हणजे जसं जिल्हा परिषदेमधील भरती आहे त्याचं टाइम टेबल ऑलरेडी जाहीर झालेला आहे तलाठी भरतीचा पण संभाव्य टाईम टेबल जाहीर झालेला आहे आणि वन विभागाचाही टाइम टेबल जाहीर झालेला आहे त्यामुळे या तीन पदांच्या जाहिरातीवर आचारसंहितेचा काहीही परिणाम होणार नाही आणि हीच वस्तुस्थिती आहे मित्रांनो फक्तनं यांना जर बिंदू नामावली मान्य नाही झाली तरच जाहिरात पुढे जाऊ शकते आचारसंहितेमुळे पुढे जाऊ शकत नाही पण आरोग्य विभाग आहे म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणत आहे मी या डट्ट आणि डट ड तसंच इतरही वेगवेगळ्या विभागाच्या जाहिराती कृषी विभाग आहे कायदा विभाग आहे म्हणजे जवळपास सर्वच विभागाच्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत आणि ज्यांनी टाईम टेबल जाहीर केलेला नाही त्यांच्याच फक्त जाहिरातीवर या आचारसंहितेचा परिणाम होऊ शकतो पण ते सुद्धा विशेष परवानगी घेऊन जाहिरात टाळता येते असं नाही की येऊ शकत नाही पण ज्या ज्या परीक्षांचा टाईम टेबल ऑलरेडी जाहीर झालेला आहे त्याचे जी आर आलेले आहेत त्यांच्या जाहिरातीवर या आचारसंहितेचा काहीही परिणाम होणार नाही आणि ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो अनुभवातून ही वस्तुस्थिती मी तुम्हाला सांगत आहे त्यामुळं टेन्शन घेऊ नका बरेच जण खूप टेन्शनमध्ये आले आहेत आणि त्यासाठीच मला फोन करत आहेत की सर आता काय होईल कारण त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं की आता एक महिना कोणतीही जाहिरात येणार नाही ना ना तर तसं नाही आहे ज्यांचे टाईम टेबल जाहीर झाले आहेत ज्यांचे जी आर आलेत त्यांची जाहिरात येऊ शकते फक्त ता इतर कारणामुळे लांबू शकली तर शेतीन म्हणजे निवडणूक आचारसंहितेमुळे लांबणार नाही पण ज्यांचा टाईम टेबल जाहीर झाला नाही त्यांच्या जाहिरातीवर मात्र या आचारसंहितेचा परिणाम होऊ शकतो तर मला वाटतं आता मुद्दा तुमचा क्लिअर झालेला आहे त्यामुळं टेन्शन घेऊ नका अभ्यास करा जाहिराती येतीलच बी पब्लिकेशन पुणे यांनी टी सी एस पॅटर्न प्रश्नपत्रिका वर्गीकरण व विश्लेषण हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे या पुस्तकामध्ये माढा डब्ल्यू आर डी आणि आय टी एम आरच्या परीक्षा टी सी एसनं घेतलेल्या आहेत त्या सर्व परीक्षांचे सर्व पेपर दिलेले आहेत आणि विशेष म्हणजे सर्वच प्रश्नांचं स्पष्टीकरण याच्यामध्ये दिलेलं आहे तर या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा माझं नाव सांगा तुम्हाला घरपोच पुस्तक मिळेल आणि डिस्काउंटसुद्धा मिळेल माझं नाव सांगितल्यावर तसंच हे पुस्तक सर्व पुस्तकांच्या दुकानावर उपलब्ध आहे आणि अमेझॉन फ्लिपकार्टवर सुद्धा उपलब्ध आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच